ओम पितर देवताय नमः। ओम श्री गणेश देवताय नमः। ओम श्री कुल देवताय नमः। ओम श्री गुरु देवताय नमः। ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः। शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे। माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, वार, नक्षत्र, तिथी, योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे दररोज ज्योतिषाकडून श्रवण केले असता नानासिद्धी प्राप्त होतात। मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात। मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते, पण यासाठी आपली वास्तुशास्त्रानुसार असावी। देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य देवता असाव्यात। प्रातःकाळात कुटुंबप्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेकयुक्त पूजा संपन्न व्हावी। मित्रांनो, तसेच पूजाकर्त्याची अंतर्बाह्य व कर्मशुद्धी असायला हवी, तरच आपण नानासिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे। मित्रांनो, आता पंचांग उद्याचे मी आपणास सांगत आहे, त्याचे आपण कृपया शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे। मित्रांनो, उद्या दिनांक 20 जानेवारी 2022 शालिवान शेके 1943 समस्सर प्लव अयन। मित्रांनो, उत्तर ऋतु हेमंत, मास पौष, पक्ष कृष्ण, वार गुरुवार। नक्षत्र मित्रांनो, आश्लेषा नक्षत्र सकाळी 8:24 असेल, त्यानंतर मघा नक्षत्राला सुरुवात होईल। योग मित्रांनो, आयुष्मा योग 15:44 दुपारी, त्यानंतर सौभाग्य योगाला सुरुवात होईल। करण मित्रांनो, गरज करण सकाळी 8:06 त्यानंतर वनीस्करण 20:32 आणि त्यानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल। तिथी मित्रांनो, द्वितीया तिथी सकाळी 8:06 त्यानंतर तृतीया तिथीला सुरुवात होईल। मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आपण आजचा संकल्प सोडूया। यासाठी आपल्या उजव्या हाताच्या तळातळ एक पळी आपण पाणी घ्यायचं आहे आणि संकल्प करायला सुरुवात करायची। हर ओम शिव शिव शंभो राज्ञा प्रवर्त महारसाध्य ब्रह्मणो द्वितीय परादेश्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बुदूपे भरतवाशे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके 1943 प्रभवादी षष्ठी संवत्सरांनामध्ये प्लवनाम संवत्सरे उत्तर ऐने हेमंत ऋतू पौष मासे कृष्णपक्षे गुरुवार वासरे आश्लेष नक्षत्रे आयुष्मा योगे गरज करणे द्वितीया शुभतीतो मनुगोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मम पात दुरितक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ श्री गणेश देवता विधिवत पूजनम करिष्य। मित्रांनो, आता आपल्या उजव्या हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या। मित्रांनो, हा संकल्प उद्या सकाळी 8:06 आपण उपयोगात आणू शकता। यानंतर आपणाला वरील पंचांगाचा आधार घ्यावा लागेल। मित्रांनो, सूर्योदयास्त मुंबई विभागासाठी आहे। सूर्योदय सकाळी 7:16 असेल तर सूर्यास्त संध्याकाळी 18:23 असणार आहे। आता मुहूर्त विभाग पाहूया। मित्रांनो, मुहूर्तांमध्ये साखरपुडा मुहूर्त आहे। मित्रांनो, दिनांक 20, 22, 23, 27 आणि 29 ढोहाळ जेवण मुहूर्त मित्रांनो आता या मासात नाही। बारसे मुहूर्त मित्रांनो दिनांक 23 आणि 27
जावळ काढणे मुहूर्त मित्रांनो दिनांक 23, 24, 26 ग्रहप्रवेश लौकिक स्वरूपाचा मित्रांनो यासाठी मुहूर्त आहेत 22, 23 आणि 29 उपनयन मुहूर्त मित्रांनो या आता माघ मासाशिवाय नाहीत। विवाह मुहूर्त मित्रांनो दिनांक 20, 22, 23, 27, 29 वास्तुशांतीसाठी मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक 22, 24, 27 आणि 29 भूमिपूजन तथा पायाभरणीचे मुहूर्त मित्रांनो दिनांक 20 आणि 22 देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मात्र या मासात मुहूर्त नाहीत मित्रांनो। मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते, कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये मला विचारावे किंवा पंचांगधारकास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा, मगच मुहूर्ताची तारीख निश्चित करावी मित्रांनो। शिवाय आपल्या सोयीनुसार कोणत्याही प्रकारचा मुहूर्त पुरोहितांना नवीन तयार करण्यास सांगू नका, तसे करण्यास त्यांना भाग पाडू नका। यात फायदा मित्रांनो पुरोहितांचाच असतो, आपला नाही। मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्त्वाच्या बाबी अशा आहेत, पंचांग शुद्धी उद्याचा उत्तम दिवस आहे मित्रांनो, दिन विशेष काही नाही मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर आहे मित्रांनो त्यामुळे आपण विशेष होम यज्ञ या कर्मकांड करू शकता। राहुकाळ मित्रांनो दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत आहे, कृपया या काळामध्ये आपण आपली महत्त्वाची जी कामे आहेत ती शक्यतो टाळायची आहेत मित्रांनो। मित्रांनो संकल्प सोडून केलेले विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजाकर्त्यास प्राप्त होते, आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो, कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्ता कर्विता आपणच असतो। लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार। धन्यवाद मित्रांनो, आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे। आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा। धन्यवाद मित्रांनो, हरिओम शिवा महादेवा।